नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संस्कृत शिक्षिका वर्षा पाटील। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वी चा चित्रपट कोश हा पाठ। तर या पाठावर परीक्षेत तुम्हाला 2 मार्कासाठी प्रश्न येतो। चित्र दिलेली असतात आणि त्या चित्रांना संस्कृत नाव द्यायचे असतात। तर चला आपण पाठाला सुरुवात करूया। चित्रपट कोश ह। फलानी म्हणजे फळे, आम्रम म्हणजे आंबा, द्राक्षा म्हणजे द्राक्ष, कदली म्हणजे केळी, सेवम म्हणजे सफरचंद, कलिंगम म्हणजे कलिंगड, मधुकर्कटी म्हणजे पपई, नारंगम म्हणजे संत्री, पनसम म्हणजे फणस आणि दाडिमम म्हणजे दाडी। तर आपण आता बघूया पक्षिनः। पक्षिनः म्हणजे पक्षी। काकः म्हणजेच कावळा। चटका म्हणजे चिमणी। शुकः म्हणजेच पोपट। कपोतः म्हणजेच कबूतर। मयूरः म्हणजे मोर। बकः म्हणजेच बगळा। सारिका म्हणजेच मैना। शयनः म्हणजेच ससाना आणि हंसः म्हणजेच हंस। तर आता बघूया वन्य पशवः। वन्य पशवः म्हणजेच जंगली प्राणी। सिंह म्हणजे सिंह। भल्लूकः म्हणजेच अस्वल। शशः म्हणजे ससा। गजः म्हणजेच हत्ती। रूकः म्हणजेच लांडगा आणि व्याघ्रः म्हणजेच वाघ। तर आता बघूया मम लेखन वस्तूनी। मम म्हणजेच माझे, लेखन वस्तूनी म्हणजेच लेखन साहित्य। मापिका म्हणजेच फुटपट्टी। पुनः पुराणी म्हणजेच फाउंटन पेन। लेखन वस्तूनी म्हणजेच लेखन पुस्तिका म्हणजेच वही। मार्जकः म्हणजे खोड रबर। लेखनी म्हणजेच पेन। स्यूतः म्हणजेच दफ्तर। तर यानंतर पाहूया कक्षा वस्तूनी। कक्षा वस्तूनी म्हणजेच वर्गातील साहित्य। व्यजनम म्हणजे पंखा। वातायनम म्हणजेच खिडकी। फलकम म्हणजे फळा। आसंदम म्हणजेच खुर्ची। उत्पीठिका म्हणजेच टेबल आणि सुधागंड म्हणजेच खडू। तर यानंतर आपण बघूया पुष्पाणी। पुष्पाणी म्हणजेच फुले। कमलम म्हणजेच कमळ। पाटलम म्हणजेच गुलाब। जपाकुसुमम म्हणजे जसवंद। सूर्यपुष्पम म्हणजे सूर्यफूल। सेवंतिका म्हणजे शेवंती आणि चंपकम म्हणजे चाफा। तर सगळ्यात शेवटी आपण बघूया ग्राम्य पशवः। ग्राम्य पशवः म्हणजेच ग्रामीण पशु म्हणजेच पाळीव प्राणी। धेनुः म्हणजेच गाय। म्हैशी म्हणजे म्हैस। अजा म्हणजे बकरी। मेषः म्हणजे मेंढा। गर्दभः म्हणजे गाढव। शुनकः म्हणजे कुत्रा। अश्वः म्हणजे घोडा। वृष्टः म्हणजे उंट आणि मार्जारः म्हणजेच मांजर। तर अशा प्रकारे आपण चित्रपट कोश हा पाठ पाहिलेला आहे।